नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले जेंडे अकॅडमी भाग 26 मध्ये स्वागत आहे। भाग 26 मध्ये आपण कंजक्शन, उभयान्वयी अवयव, यूज टू या इंग्लिश ग्रामर बद्दल माहिती घेणार आहे। यूज टू चा भूतकाळातील सवय, भूतकाळात नेहमी होणारी क्रिया किंवा पद्धत किंवा पूर्वी नेहमी घडत असणारी घटना व्यक्त करण्याकरता दर्शवण्यासाठी वापर केला जातो। यूज टू सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते। सूत्र कर्ता अधिक यूज टू अधिक क्रियापदाचे मूळ रूप अधिक राहिलेले वाक्य। एक्झाम्पल आहे, एक आय ओंट स्पीक इन द क्लास या वाक्यामध्ये यूज टूचा वापर करायचा आहे। आय हा कर्ता प्रथम घेऊया, त्यानंतर वुडंट म्हणजेच विल नॉट। तर इथं विल जो आहे तो भविष्यकाळ दर्शवतो, त्यामुळं त्या आपल्याला काढावं लागेल। इथे नॉट जो आहे त्याबद्दल आपण नेवर घेऊया। त्यानंतर आपल्याला यूज टूचा वापर करायचा आहे आणि स्पीक हे मूळ क्रियापद तसंच राहीन इन द क्लास। तर याचं उत्तर असं बनेल, आय नेवर यूज टू स्पीक इन द क्लास। दुसरा आहे, द ओल्ड मॅन वेंट फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग। इथे ओल्ड मॅन हे जो कर्ता आहे तो आपण तसाच ठेवणार आहोत, त्यानंतर कर्त्यानंतर यूज टूचा वापर करणार आणि वेंट याचं मूळ क्रियापद घ्यावं लागेल, कारण टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप येतं, म्हणून इथं वेंटबद्दल आपण गो हे मूळ क्रियापद घेणार आहोत। त्यानंतर राहिलेलं वाक्य आपल्याला तसंच घ्यावं लागेल खाली। तर उत्तर असं बनेल, द ओल्ड मॅन यूज टू गो फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग। तिसरं आहे, ही हॅड कम हिअर बिफोर। तर यामध्ये यूज टूचा वापर करायचा आहे, तर इथे कर्ता ही आहे, त्यानंतर इथे हॅड काढून टाकावं लागेल आणि त्या जागी आपल्याला यूज टूचा वापर करावा लागेल। टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप येतं, म्हणून इथे कम हे तसंच राहीन आणि बाकीचं राहिलेलं वाक्य आपल्याला तसंच घ्यावं लागेल। म्हणजे उत्तर असं होईल, ही यूज टू कम हिअर बिफोर, याचा मराठी अर्थ असा होईल, तो आधी इथे यायचा किंवा येत असे। चौथा आहे, ही स्मोक बिफोर। यामध्ये आपल्याला यूज टूचा वापर करून लिहायचा आहे, ही करता घ्यावं लागेल, त्यानंतर यूज टूचा वापर केला, त्यानंतर इथे मूळ क्रियापद वापरायचं आहे। याचं उत्तर असं बनेल, ही यूज टू स्मोक बिफोर, मराठी अर्थ असा बनेल, तो आधी धूम्रपान करायचा। पाचवा आहे, ट्रेन्स रॅन ऑन कोल। यामध्ये आपल्याला यूज टूचा वापर करून हे वाक्य लिहायचं आहे, तर इथे ट्रेन्स हा जो कर्ता आहे आपण खाली तसाच घेणार आहोत, त्यानंतर यूज टूचा वापर करणार, टू नंतर मूळ क्रियापद येतं, म्हणून इथे रॅनचं मूळ क्रियापद रन आहे। त्यानंतर राहिलेलं वाक्य ऑन ऑल, तर याचं उत्तर असं बनेल, ट्रेन्स यूज टू रन ऑन कोल, मराठी अर्थ असा आहे, आगगाड्या आधी कोळशावर चालायच्या। सहावं आहे, ही लिव इन पॅरिस दॅन। यामध्ये यूज टूचा वापर करायचा आहे, इथे करता ही, त्यानंतर यूज टूचा वापर केला, त्यानंतर आपल्याला मूळ क्रियापद घ्यावं लागेल, म्हणून इथं लिवचं ईडी जो प्रत्यय भूतकाळाचा आहे, म्हणून मूळ क्रियापद लिव होईल इन पॅरिस दॅन। ही यूज टू लिव इन पॅरिस दॅन, याचा मराठी अर्थ असा आहे, तो तेव्हा पॅरिसमध्ये राहायचा। विद्यार्थी मित्रांनो, यूज टू ची तुमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामधून वाक्य शोधून काढा, ती सोडवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला काही अडचण आली तर हे व्हिडिओ पुन्हा बघून यामधील नियम व्यवस्थित लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या इंग्रजीची आवड असणाऱ्या आणि गरजू विद्यार्थ्यांना झेंडे अकॅडमीचे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।